झाले मल्फत मल्फत, तुम्हाला सांगतो बर का, गोकुळामध्ये सॉरी वृंदावनमध्ये, वृंदावनमध्ये काही काही लोक म्हणतात की भैया भगवंत, जे भगवंताने केलं ती गोष्ट वेगळी, आपण करतो ती वेगळं असतं, पण तरी सुद्धा काहीतरी गोष्टींमध्ये साम्य असतं. जेव्हा भगवंताला शृंगार दिला जातो ना गोकुळा वृंदावनमध्ये, एखाद्या दिवशी राधिकाचा शृंगार स्वतः जगाच्या मालकाला चढवला जातो. राधिकाचे कपडे देवाला चढवले जातात, म्हणजे देवाला सुद्धा गोपी भाव असतो आणि स्वतः जगाचा मालक गोपी भावेत सुद्धा येतो. म्हणून तो चालत असताना जरा चाडे करून चालत होता आणि गोपिका नाव ठेवत होत्या. दिवसावड्या वर्णाचा पोर दिसतो नंद्याचा, चाले मल्फत मल्फत, हो चाले मल्फत मल्फत. शृंगार सांगितला काय, देवाच्या माथे पिंपड पान, अंगी कस्तुरी लेपन. तुम्हाला सांगतो बर का, देवाला यशोदा मैया शृंगार करत होती. शृंगार करत असताना कसा शृंगार करत होती, एक भाव व्यक्त करत असताना एक गीतकार भाव व्यक्त करतो, काय म्हणतो, हे सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे नैन का तिल दूसरा का जल लगा, तीसरा तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे ओट पतली दूसरा लाली लगी, तीसरा तीसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया, सागली सूरत मोहन दिल दीवाना. अजून सांगते बर का, ते भरपूर मोठे आहे ते गीत. एका ठिकाणी सांगितले गेले, एक तो तेरे भोग छप्पन दुसरा माखन खडा, तिसरा तिसरा खिचडी का खाना दिल दीवाना हो गया, एक तो तेरे साथ राधा दूसरी रुक्मणी कड़ी, तीसरा तीसरा मीरा काना दिल दीवाना हो गया, सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. दादा देवाचे चरित्र सांगायचं, एवढा शृंगार केला एवढा शृंगार केला, पण सांगतो तुम्हाला शृंगारामागे नुसतं शृंगार करणे नाही तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतात. देवानं शृंगार केला, महिला माता शृंगार करतात, तुमचा सुद्धा शृंगार करण्याच्या मागे कारण असतं. देवाचा शृंगार आणि तुम्ही महिला माता शृंगार करता, तुमचा शृंगार करण्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असतं. आता तुमचा शृंगार सांगतो 2 मिनिटात पटवतो, ऐका. तुम्ही कंपाडाला कुंकू लावतात, लावतात की नाही, कुंकू किंवा टिकली लावतात, त्याचं काय कारण आहे माया हो? कुंकू किंवा टिकली गोलच का असते, त्याचं कारण असं आहे ते तुमचं आयवाचं लेन आहे, सौभाग्याचं लेन आहे. मग माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू लावला जातो, बरोबर आहे ना. माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू लावला जातो. तुम्ही कानामध्ये ते काय घालतात, अजून तोंगल असतात, करम फुल असं काही असतं काय, कानामध्ये ते का घातले जातात, आणि खास करून ते साखरपुड्यामध्ये घेतले जातात अजून असं ऐकलंय मी, बरोबर आहे ना. तर का घातले जातात कानामध्ये ते तोंगल, डाव्या कानातला तोंगल बाईला सांगतो, बाई तुझं लग्न होतंय, ऐक ना, तुझं लग्न होतंय, जर का तुझ्या कानामध्ये गल्लीतल्या लोकांनी तुझ्या आजूबाजूच्या लोकांनी जर काय सांगितलं सासऱ्याबद्दल सासूबद्दल ननंदबद्दल धीर असो जेठ असो यांच्याबद्दल तुझ्या कानात जर काय सांगितलं, डाव्या कानातला तो तोंगल सांगतो, या कानाकन आई काना या कानाकन सोड, म्हणून ते तोंगल असतात. शृंगार करण्याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं. तुम्ही अजून ते साखरपुड्यामध्येच लग्नामध्ये अजून तुम्ही काडीपोत घालतात, काडीपोत मध्ये ते डोरले असतात, मणिमंगळसूत्र असतात ना, मणिमंगळसूत्र असतात, काडीपोत असते, तर ते काडीपोत घालायचा संदेश असा आहे महिला माता नायका, नुसतं शृंगार करायचा नाही तर ते अंतकरणामध्ये उतरवायचं बरं का.
माझ्या कीर्तनातून तुम्ही कमीत कमी थोड्या गोष्टी तरी अंतकरणामध्ये उतरवल्या तरी सुद्धा असं वाटेल सक्सेस झालो आपण. काळी पोत नुसतं हाऊस म्हणून घालायची नाही, हायनी बिन मला तीन दाणे काय ते तीन सरावाली बनवणीशी पाच सरावाली बनवणी हाऊस मग घालाय नाही त्यांना मागे ना कारण बी विचारले आणू पहिले. काळी पोत का घातली जाते, ते डोरले का घातले जातात, ती काळी पोत बाईला सांगते बाई का तुझं लग्न होतंय, तुझं लग्न होतंय जसं हे मणिमंगळसूत्र, हे मंगळसूत्र मणींना धरून एका पोतमध्ये एका दोऱ्यामध्ये पिळून आहेत, तसं तुला सुद्धा आयुष्यभर एका घरामध्ये सासू सासरे धीर जीट ननन भाऊजाई जे पण असतील त्यांना सगळ्यांना धरून तुला एका दोऱ्यात म्हणजे एका घरात राहायचे एवढं लक्षात ठेव. हे मणिमंगळसूत्र बाईला संदेश देत बरोबर आहे ना. काय मणिमंगळसूत्र घालतात नारोई जाऊ, हा संदेश आहे. अजून शेवटचं सांगेल शृंगार का करावा, बाया तुम्ही पायामध्ये पैंजण घालतात ज्याला तुम्ही मला वाटतं लच्छा म्हणतात बरोबर आहे ना, चाड म्हणतात बरोबर आहे ना, चाडच ना ते चाड बाईला संदेश देतात. जर पटलं तर नक्कीच टाळा वाजवशन, नाही पटलं तर राहू द्या. चाड का घातला जातो साखरपुड्यामध्ये, चाड घेतला जातो, चाड आपल्याला संदेश देतो बाई चालत असताना डावा पायातला घुंगरू असतो तो घुंगरू आवाज देतो बाईला सांगतो ताई अगं चालत असताना जपून पाय टाक, जर तुझा डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईन आणि उजव्या पायातला चाळातला घुंगरू सांगतो आवाज करून बेटा जरा जपून पाय टाक नाहीतर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईन. हा चाड आपल्याला पायातला हा संदेश देतो, घेता आलं तर घ्यायचं नाहीतर द्यायचं सोडून. विठ्ठल विठ्ठल ऐका, देवानेही शृंगार केला, देवाचा छोटा मोठा एक शृंगार सांगेल. अगोदर तर देवाला काय लावलं जातं, मोरपीस लावलेलं. फोटोमध्ये बघतात ना तुम्ही सर्वजण देवाला मोरपीस लावलं. देवाला मोरपीस का लावलं, काय कारण आहे सांगता येईल का, नाही सांगता येत. मग ऐका, देवाला मोरपीस का लावलं, जेव्हा 14 मी फक्त शृंगार सांगायलो मोजून 5 मिनिट असे वेळा पूर्णविराम असेल. देवाला मोरपीस का लावलं जातं, देवाने मोरपीस का एवढ्या आनंदाने डोक्यावर धारण केलं त्याचं कारण आहे. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले. 14 वर्षाच्या वनवासाला जाताना एका अरण्याच्या ठिकाणी जिथं दोन दोन कोस पाणी भेटणार नाही अशा ठिकाणी सीतामैयाला पाण्याची तहान लागली. सीतामैया सांगत होती की देवा स्वामी मला या ठिकाणी पाणी भेटलं तर बरं, नाहीतर मी मरेल, मला काही करा आत्ताच्या आत्ता पाणी आणा, इकडे तिकडे पाणी शोधतायत पाणी काय दिसत नाही काय करावं, प्रसंग बिकट आहे. प्रभू रामचंद्र पाणी शोधतायत, लखनजी पाणी शोधतायत, पण जेव्हा सीतामैया प्रभू रामचंद्रांना लखनजींना सांगत होती मला पाणी आणा नाही तर मी मरण पावेल, पाणी इकडे तिकडे शोधतायत पण सांगत होती तेव्हा ऐकणारे जेव्हा राम लक्ष्मण होते ना त्यांच्यासोबत जंगल पक्ष्यांचा राजा कोण म्हणतो आपण मोर, मोर राजा ऐकत होता. मोर राजानं ऐकलं की भैया जगत जननी सीतामैया पाण्यावाचून मरणार आहे, मग आपलं सौंदर्य काय कामाचं, आपलं एवढं सौंदर्य काय कामाचं आहे, म्हणून सीतामैयाच्या समोर गेला. समोर गेला आणि थय्या थय्या नाचायला लागला आणि सीतामैयाचं लक्ष पूर्ण मोहित करून घेतलं. आणि तो थय्या थय्या नाचत होता, सीतामैया बघत होती भैया मोर काय छान नाचतोय. तुम्हाला सांगतो बरं का, एखाद्या व्यक्तीला जर चहाची गरज असते, चहा मला या क्षणी भेटली पाहिजे नाही तर डोकं दुखेल, पण तशा प्रसंगाला एखाद्या बाईला तपकिरची सवय असते, बाई मला तपकीर लावायला भेटणे बरं नाही डोकं दुखेल, तसाच टाईमला जर मायर मी एखाद बाई भेटी गेली ते दोन तास तपकीर नाही भेटले तरी यात पडतात बरोबर आहे ना. आता तसंच सीतामैयाला पाण्याची तहान लागली होती, आता पाणी भेटत नाही म्हणून माझा जीव जाईल, पण नेमकं समोर मोहर आला आणि थय्या थय्या नाचायला लागला. सीतामैयाचं लक्ष वेधून घेतलं, बैगा मोर काय छान नाचतोय, मोर काय सुंदर आहे, नाचत होता पुढे चालत होता आणि एक एक पिसारा सोडत होता. सीतामैया पिसारा उचलत होती, मोरच्या मागामागं चालत होती, मोर थय्या थय्या नाचत होता, मनात एकच बैग काय छान नाचायला, मोर बैग काय छान नाचतोय काय छान नाचतोय, पिसारे सोडत होता उचलत होती सीतामैया ते पिसारे, उचलत उचलत बरोबर मोरच्या मागामागं गेली, मोर चालत होता बरोबर पाण्याच्या तलावापर्यंत आणून सीतामैयाला सोडलं. सीतामैयाने जेव्हा पाण्याचा तलाव बघितला लक्षात आलं बैग मला पाण्याची जोराची तहान लागली होती, महाराज मोर पिसारे फेकले, नुसते फेकले नाही त्या पिसाऱ्यांवर पाय देऊन सीतामैया पाणी प्यायला निघून गेली. मोर राजा एकांत मध्ये बसले होते, अरे जगत जणी सीतामैया पाण्या वाचून मरणार होती, मी माझा सौंदर्य गमावण्याचा विचार नाही केला, मी फार माझं सौंदर्य पूर्ण गमून बसलो आणि सीतामैयासाठी मी थय्या थय्या नाचलो, नुसता नाचलो नाही मी माझं सौंदर्य गमून गेलो, म्हणजे पिसारे सोडत होतो चालवत चालवत इथपर्यंत सीतामैयाला आणलं, ज्याच्यामुळे सीतामैया वाचली त्याच्या सौंदर्यावर सीतामैयानं पाय दिला. रडत होता मोर, नेमकं जगाचे मालक प्रभू रामचंद्र लखनजी आले, लखनजी आल्याच्या नंतर लखनजी प्रभू रामचंद्रांनी बघितलं ज्यांच्यामुळे माझी पत्नी वाचली ते नर्वस आहेत, म्हणले मोर राजे तुम्ही एवढे नाराज का, तुमच्यामुळे माझी पत्नी वाचली मला लक्षात आलं, पण तुमचं नाराज व्हायचं कारण काय, तेव्हा मोर राजाने सांगितलं जगत जणी सीतामैया जेव्हा तुम्हाला सांगत होती या क्षणी मला पाणी भेटलं पाहिजे, जर पाणी नाही भेटलं तर मी मरेल, मी ते ऐकलं मला वाटलं माझं सौंदर्य काय कामाचं, जर माझी जगत जणी माझ्या समोर मरत असेल मी माझ्या सौंदर्याचा विचार नाही केला, मी माझं सौंदर्य गमवून बसलो, एक एक पिसारा सोडत गेलो थय्या थय्या नाचत गेलो, सीतामैयाला माझ्या मागामागं नेलं बरोबर पाण्याच्या तलावापर्यंत आणून सोडलं, पाण्याच्या तलावापर्यंत आणून सोडलं
आणि सीतामय्यानं जेव्हा पाणी बघितलं, पाणी बघितल्याच्या नंतर सीतामय्या पाणी प्यायला लागली, आनंद वाटला, पर ते पाणी नाही पिले नुसती, सीतामय्या माझ्या सौंदर्य हातात घेतलं होतं ना पिसारे, फेकून दिले, नुसती पाण्याकडे नाही गेली तर त्या पिसाऱ्यांवर पाय देऊन गेली सीतामय्या, त्या गोष्टीमुळे मी नाराज झालो. जगाच्या मालकानं सांगितलं हरकत नाही, माझ्या पत्नीनं तुमच्या सौंदर्यावर पाय दिला, या जन्मामध्ये माझ्या पत्नीनं तुमचा अपमान केला सौंदर्याचा, पुढच्या जन्मामध्ये मी तुम्हाला डोकावर धारण करेल, हे माझं तुम्हाला वचन आहे. म्हणून भगवंतानं मोरपीस अगोदर धारण केलंय. प्रत्येक शृंगाराच्या मागे काही ना काही कारण आहे. भगवंत बन्सी बजाते बन्सी, बन्सी किस कोण आहे, बन्सी कोण आहे ती मुरली. आता एवढं सांगायला आपल्याकडे वेळ नाहीये, आपण बचेंगे तो और भी लढेंगे, अजून आपल्याला मंदिर बांधायचंय, भरपूर करायचं अजून, नाही का ऐका. आता भगवंतानं खोड्या करायला सुरुवात केली, किती खोड्या महाराज, दह्या दुधाची चोरी केली, एका गोपिकानं धरलं का नाही, तुला काय वाटतं रे, तुला काय वाटतं, तू प्रत्येक ठिकाणी खोड्या करतो, तुला बोलणार कोणीच नाही का. तेव्हा एका गोपिकानं देवाचे हात धरले आणि भाव व्यक्त करत असताना गोपी भाव व्यक्त करते, काय सांगते ऐका, या कृष्णाची कानाची कानाची खोडे बाई मोडायची, या कृष्णाची कानाची कानाची खोडे बाई मोडायची, खोड्या एवढ्या खोड्या. गोपिका जेव्हा स्नान करायला जात होत्या, माझ्या भगवंतानं गोपिकांचं वस्त्रही चोरलं, तिथं सुद्धा एक गोपी भाव व्यक्त केला गेलाय, काय म्हणतात, हे नंदाचा चोर दही दूध चोर, गोपिकांचे वस्त्र हरण केलं. आता अष्टमी येईलच पुढे, अष्टमी मध्ये आपले हिंदूंचे बरेच तरुण सांगतात आज चोराचा वाढदिवस आहे, बायांची छळ काढणाऱ्याचा वाढदिवस आहे, बरोबर आहे ना दादा. देवानं तसं केलं म्हणून काय काय म्हणतं, देवनी तशी करेल शे, पुरी जनावेले मापण का बनले देवानं, देवनी बरोबर आहे, अजिबात करा नाही. रामाचं फक्त आचरण करायचंय आणि कृष्णाचं फक्त उच्चारण करायचंय. कृष्णासारखी कर्तबदारी करायला गेलेत तोन मना बटातात पाडली सर, हा कारण माझ्या देवाची कर्तबदारी काहीतरी कारण होतं. गोपिका स्नान करत असताना जमुना जेव्हा स्नान करत होते, निर्वस्त्र होऊन स्नान करत होते, आणि तीर्थक्षेत्रावर निर्वस्त्र होऊन स्नान करणं पाप लागतं, म्हणून माझ्या देवानं शिकामण म्हणून शिक्षा म्हणून ते कपडे चोरले होते, की गोपिकांना सांगत होते की निर्वस्त्र होऊन गंगेवर स्नान करायचं नाही, हा संदेश गोपिकांना होता. वस्त्र चोरली त्याच्या मागेचं कारण वेगळे. आता दही दुधाची चोरी केली, मटके फोडले, मटके का फोडले, हो त्यानं दही दुधाची चोरी केली म्हणजे संदेश असा आहे, त्यानं
या मठातल्या चित्ताची चोरी केली असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल एवढ्या खोड्या सगळ्या गोपिका येऊन यशोदेला सांगत होत्या. यशोदा मैयाला खरं पटत नव्हतं. यशोदा मैयाला खरं पटत नाही. आता एका घडलं असं की देवानं घरातच खोड्या करायला सुरुवात केली आणि यशोदा मैयानं धरलं. यशोदा मैया म्हणते, देवा बाहेर खोड्या करत होता कृष्ण, मला वाटत होतं का तुका हे करणार नाही, पण तू आता घरातच खोड्या करायला लागला. म्हणले आता तू घरी ठेवायच्या कामाचा नाही, कामधंद्याला लाग. मग काय केलं? हो, कामाला लावलं. कोणत्या कामाला? घरी जर आला तर तू जास्त खेळ करशील, त्याच्यापेक्षा कामधंद्याला लाग. सवंगडींसोबत माझ्या कन्हैयाला गाई चाराया पाठवलं. आता गाई चाराया गेलं, तिथं सुद्धा काही शांत बसत नाही माझे भगवंत. आता तिथं सगळे सवंगडी जमा झाले, त्यांना म्हणले की आपल्याला इथं आता प्रसाद खायचा. म्हणजे कसं? काल्याचा प्रसाद कसा बनवला? सगळ्या सवंगडींना घरूनच सांगायचं, भैया कुछ तो लेके आना घर से, हो काहीतरी घेऊन या आणि त्याचा प्रसाद घेऊ. आता काही काही मित्र एक असा होता, तो काही आणतच नव्हता, देवानं खाऊच दिलं नाही त्याला. असे भरपूर प्रसंग आहे. मग हा प्रसाद, आता जो प्रसाद माझ्या देवानं तिथं सवंगडींना खाऊ घातला तोच प्रसाद तुम्हाला इथं भेटणार आहे. ऐका आता, काला काला काला, नेमका काला काय असतो? काला फक्त मृत्यू लोकांमध्ये भेटतो, स्वर्ग लोकांमध्ये नाही, गो लोकांमध्ये नाही, कुठेच भेटत नाही. काला फक्त काल्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आता सवंगडींनी जेव्हा तो प्रसाद घेतला, काल्याचा प्रसाद भक्षण केला, आता हात धुवायचे कुठं? देवानं सांगितलं, ऐका, हात यमुनाजीच्या डोहामध्ये सुद्धा धुवू नका. का? कारण हा प्रसादाचा आनंद घेण्यासाठी देव लोक मासे रूपात आलेले असतील, त्यांना हा स्वाद घेता आला नाही पाहिजे काल्याचा. कारण काल्याचा स्वाद फक्त मृत्यू लोकांमध्ये भेटेल आणि ते पण आपल्याला देवांना हा आनंद घेता येणार. कदाचित तुम्ही जर यमुनाजीमध्ये डोहामध्ये हात धुतला तर भगवंत देवादिदेव सगळे येतील माशाच्या रूपात आणि तुम्ही हात धुशाल ते काही कण भक्षण करतील. म्हणून यमुनाजीमध्ये हात धुवू नका. मग काय करा? म्हणे टिंगरीला पुसा, ढिंगणाला. बरं, इतर ठिकाणी पुसायला नाही सांगितलं. का बर? कारण शरीरावर सुद्धा भगवंत विराजमान आहेत, हातामध्ये सुद्धा देव आहे, नाही का? छातीमध्ये, हृदयामध्ये पण भगवंत आहे. हा, कुठेही भगवंताला त्या प्रसादाचा आनंद घेता नाही आला पाहिजे म्हणून ढिंगणाला पुसा. तटे देव राहतच नाही, तटे देव राहत नाही. आई पोलीस असले बी चांगलं माहिती, माय सापडतात ते पोलीस कुठे आणतात? त्याले माहिती आहे तटे देव नाही, कितलं विकून चालवत आपलं काहीच होणार नाही बुवा असं. म्हणून टिंगरीला पुसा. हा तिथं पुसले महाराज, पण यमुनाजीच्या डोहामध्ये हात नाही धुवू दिले. कारण हा आनंद फक्त मृत्यू लोकाचे लोक घेऊ शकतात आणि ह्यो आनंद घेण्यासाठी सुद्धा, हा आनंद घेण्यासाठी, भगवंताचा नामचिंतनाचा आनंद घेण्यासाठी पुण्याचा साठा असं तोच हो आनंद घेऊ शकतो. काही काही लोक म्हणतात, महाराज आपला गलिमा सत्तो होता, आपण पाय बी ठेवा नाही तरी आपले चालत नाही, ते चालत नाही रे पापी, तुम्ही औकादच नाही का तू आठ येशी. विठ्ठल विठ्ठल इथं येण्यासाठी ना, आनंद घेण्यासाठी आपला पूर्वजन्मेचा साठा असेल तो जिथपर्यंत पोहोचू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. दादा ऐका ना, जो आनंद माझ्या भगवंताने घेतला तोच आनंद आता तुम्हाला इथं घ्यायचा आहे काल्याचा. आता माऊलींचं भजन होईल आणि विनेकरी बाबांनी वीणा लावायचा आहे हंडीला आणि दही हंडी फुटेल.